जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यातील मोखेडा कारखेडा या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे। आज दुपारी 3:30 सुमाराला 3:30 वाजे सुमाराला एक जामनेर तालुक्यात शेजारी बोदवड तालुक्यात मला वाटतं तुम्हाला इकडे पूर्ण माहिती नाही, परंतु अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ झालं। अतिशय वेगाचं हे वादळ होतं आणि त्यामुळे केळी असेल आपण बघताय काय परिस्थिती, केळीचे सगळे घड आहे ते सगळे कापडनं खिळलेले आहे, केळी पडलेली आहे, फळझाडं पडलेत, विशेष करून मका आमच्याकडे या दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो। तो मका आता काही ठिकाणी कापायला आलेला होता, काही 15 दिवसांनी महिन्यामध्ये कापला गेला असता, अगदी तोंडात आलेला घास होता, पण तो सगळा मका शेताचे शेकडो एकर जमीन, हजारो एकर जमीन ही आता उद्ध्वस्त झालेली आहे। म्हणजे सगळा मका हा कमरेतून खालून तुटून हा झोपलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर तांड्यांवर, ग्रामीण भागामध्ये खेड्यांवर अनेक लोकांच्या घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत, पत्र दिसत नाहीयेत, इतका वेग त्या वादळाचा त्या ठिकाणी होता आणि म्हणून खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं घरांचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। म्हणून तहसीलदारांना मी तात्काळ आदेश दिलेले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे, सर्व पंचनामे करायला सुरुवात झालेली आहे। उद्या पण दिवसभर सर्व अधिकारी, निवडणुकीचा काळ आहे पण तरीही सगळ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की सर्वांनी जाऊन पंचनामे करायचेत आणि तात्काळ मदत, ज्यांची घरात राहण्याची व्यवस्था नाही, घरावर पत्र नाही, अशा लोकांना तात्काळ मदत या ठिकाणी दिली जाईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा नियमानुसार, एनडीआरएफच्या नियमानुसार जे असेल ती मदत ही तात्काळ देण्यात येईल।